आला आला हसवायला खेचा खेची फसवायला चिडवायला भिडवायला चामायला ए लाव रे तो ग्रीन पोपट ग्रीन पोपट ग्रीन पोपट। हेलो हेलो घैसा सोई नी काय हो बोलतीये की बोला हाँ काय नाही फोन केलता म्हणजे काय करायलाय काय जरा संध्याकाळचं खाण्याचं बघाय लागले बरं म्हणजे तुमच्या घरातच आहे होय बरोबर जरा सर फोन केलता म्हणजे काय कंप्लेंट आहे तुमच्या बद्दल बरं माझ्या बद्दल शेजाऱ्यांची बापरे काय म्हणतात काय वागणं बरोबर नाही तुमचं शेजाऱ्यांच्या बरोबर असं कसं म्हणता नाही आता गल्लीत राहतो म्हटल्यावर जरा समजून घ्यायचं असते हो सगळ्यांना पण काय झालं काय कंप्लेंट काय केली आहे ते शेजारी समजून वागत नाही तुम्ही लोकांशी बोलत नाही व्यवस्थित नाही ना अजिबात असं काही नाहीये सगळ्यांची व्यवस्थित आहे आमच्या घरात कढीपत्त्याचं झाड आहे कढीपत्ता घेऊन जातात रोज चिवड्याला काही नाही प्रॉब्लेम आमच्याकडं काय नक्की म्हणणं काय मला काही समजलं नाही कढीपत्ता झाला पण जरा शेजारी पाजऱ्यांचं पण बघायचं हो तुम्ही तुमच्या दारात आता समोर जागा आहे म्हणून लोक गाड्या लावतात तुम्ही रोज दंगा करतात त्यांच्या नावानं गाड्यांचा इश्यू आहे होय हा मग नाही बरोबर आहे हा पण आता आम्ही कसं जायचं यायचं घरामध्ये आमच्या मग असं वाट सोडतात की आडवी रस्त्याला पूर्ण काय दरवाजा बंद होत नाही तुमचा नाही हो नाही दाराच्या समोर अगदी तिथंच गाड्या असतात कसं जाणार येणार सामान आणायचं असेल तरी आणू शकत नाही अशा गाड्या उभ्या असतात अहो पण तुम्ही एवढा रोज दंगा करताय काच फोडीन बिडीन म्हणताय म्हणजे लोकांनी जरा समजून घ्यायला पाहिजे ना आता सावली म्हणून लावतात लोक गाड्या नाही हो असं काही म्हटलेलं नाही काच बीच फोडील पण नाही पण ज्यांची गाडी आहे त्यांनी आपली आपली व्यवस्था करायला पाहिजे मग ते तुम्ही कसं सांगायचं ऐका घैसास मॅडम अंगणात कसं लावता नाही ऐका की सरकारी रस्ता आहे हो सरकारी रस्त्या म्हटल्या लोक लावणार की सरकारी रस्ता सरकारी आहे पण आमचं अंगण येते ना तिथं अंगण आलं तरी आता रोड कशासाठी केलाय गव्हर्नमेंटनं जाय यायला केलाय मग त्यात तुमचा अधिकार काय आहे तुम्ही काचा पोडी गाड्या काढा इथं म्हणताय मी तर रोज नाही असं काय वाक्य बोलले नाही मी पण तरी पण त्या लोक जे लोक लावतात त्यांनी त्यांची व्यवस्था करायला पाहिजे बघा मग तुम्ही असं कसं सांगणार गाडी त्यांची आहे त्यांचं ते बघतील गाडी घेतात एवढी 10 लाखाच्या मग त्यांचं त्यांना पार्किंगची व्यवस्था करायला नको तुम्ही घ्या गाडी मग त्यांची माप कशाला काढताय तुम्ही किती लाखाची गाडी तुम्ही जरा समजून घ्या ना नाही 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 तसं नाही ते प्रत्येकाला प्रत्येकाची जागा मिळायला पाहिजे बघा मग तुमच्या घराच्या अंगणात दारात गाडी लावायची नाही मग रस्ता तुमचा आहे काय हा रस्ता तुमचा आहे रस्ता नाही आमचा आम्ही म्हणत नाही रस्ता आमचा आहे पण अडथळा होतो ना आमच्या घर तिथं काय घर पाडून टाकू आम्ही नाही घर पाडायचं नाही हो पण तुमचे काय ऐपत नाही म्हणतात लोकांच्या 10 लाखावर तुमचा डोळा का घेतील 15 लाखाच घेतील घेऊ देत की 4 गाड्या घेऊ देत पण स्वतःची व्यवस्था स्वतः करावी पार्किंगची होय पण म्हणणं माझं पण जरा समजून घ्यायचो मग तुम्ही तक्रार करा की तुम्ही कशाला काचा फोडतो बिडतो म्हणताय तुम्हाला वाट सोडली की नाही आज याला तुमच्या चौकटी पुरती वाट ठेवली म्हणजे झालं की असं कसं म्हणताय एवढ्याशा जागेत कसं यायचं बरं कोण म्हातारी माणसं असतात मग तुम्ही काहीतरी असतंय सामान आणायचं असतंय सगळं प्रॉब्लेम येतोय गाडी उभी असल्यावर नाही मग एकदम म्हणतो ना परवा त्यांना घैसाला विचारा हत्ती बित्ती आणणार काय रस्ता मोठा लागतोय त्यांना काय लावणार हत्ती आणू पण आम्ही हत्ती ते त्यांना काय करायचं घेऊन आम्ही काय पण आणू सगळे प्राणी आणू जंगलातले नाही सगळे नको फक्त नाही ते एक ते पोरग नाराग सोडा ते म्हणत होत अजून ते जरा गाड्या लावत्या लोकांना हा बघू बाबा आता कसं नाही पण त्यांचं त्यांनी स्वतः जबाबदारीवर घेतली पाहिजे गाडी आणि पार्किंगची व्यवस्था स्वतः केली पाहिजे ते काय म्हणजे बरोबर वाटत नाही खरंय सोडा खरंय एक मिनिट थांबा जरा हॅलो हा घसास मॅडम नमस्कार हा नमस्कार तुमची शेजारी नाही सांगलीचा 90.4 ग्रीन एफ एम मधनं बोलतोय रेडिओ स्टेशन अरे देव अरे देवा रॉंग नंबर लागला राव केलं का नाही ग्रीन पोपट आणि तुमचा एक पुतणे प्रकाश प्रकाश पाटील त्याच्याकडून नंबर आला होता तर बापरे ग्रीन पोपट झालाय म्हणजे माझा पोपट झालाय पण इश्यू पण माझ्यामध्ये तसा सामाजिक आहे आणि गाड्यांचे प्रॉब्लेम पण सगळ्यांचे आहेत म्हणून म्हटलं तुम्हाला फोन लावा अगदी खरं आहे खरं आहे थँक्यू थँक्यू बाय बाय म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा नंबर लिहून घ्या 70 57 42 64 46 हो नंबर पुन्हा एकदा
70 57 42 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM.